ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. दुहेरी पाइपलाइन टाकण्यासाठी वेगवेगळ्या 82 ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र यापैकी 63 ठिकाणी विविध प्रकारची शासकीय परवानगी आवश्यक आहे, ज्यामध्ये क्रॉसिंग, खोदकाम करण्यासाठी परवानगी यासह इतर विविध बाबींचा समावेश आहे. सोलापूर महानगरपालिकेने एकूण 63 ठिकाणी अशा विविध परवानगी मागितल्या आहेत. त्यापैकी 22 ठिकाणी मंजुरी मिळाली आहे, तर 41 ठिकाणी मंजुरी मिळवण्याची प्रतीक्षा आहे. 1 जून 2023 हैदराबाद येथील पोचमपाड या मक्तेदारास दुहेरी पाईपलाईन टाकण्याचा मक्ता दिल्यानंतर आज तागाळ जवळपास 18 किलोमीटरपर्यंत लागणाऱ्या पाईपचा सप्लाय व्यवस्थितरित्या केला गेला आहे. दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 8 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 41 ठिकाणांवर सोलापूर महानगरपालिकेने मागणी केलेल्या विविध परवानगी मिळाल्यानंतर दुहेरी पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आणखीन गती येईल, असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान स्पष्ट केले. दुहेरी पाईपलाईनचे काम सध्या नियोजित बार चार्टनुसार होत आहे. या प्रकल्पाचा कामाचा आढावा दर आठवड्याला आयुक्त स्वतः घेत असल्याचे देखील आयुक्तांनी बैठकीत सांगितले. सोलापूर शहराला 110 MLD पाणी पुरवठा करणाऱ्या या दुहेरी पाईपलाईनचा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दुहेरी पाईपलाईन प्रकल्पासाठी उजनी धरण क्षेत्रात जॅकवेलचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले 35x40 इतका लांब 18 मीटर खोली इतक्या मोठ्या आकाराचे खोदकाम सध्या पूर्ण झाले असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले. या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेतर्फे जॅकवेल बसवण्यासाठी जलसंपदा विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. कामासाठी मंजुरी आल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.